वळूयात पुढच्या बातमीकडे. गेल्या 2-4 दिवसात पंकजा मुंडेंच्या पक्षांतराच्या चर्चा, एकनाथ खडसे यांची वक्तव्य आणि भर म्हणून प्रकाश शेंडगे यांनी भाजपात ओबीसी नेत्यांचं खच्चीकरण केलं जाते हा केलेला आरोप, त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय. त्यातच आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. भाजपशी एकनिष्ठ राहून नाथाभाऊंनी प्रचंड काम केलंय, मात्र त्यांचं तिकीट कापलं आणि त्यांच्या मुलीला तिकीट देऊन त्यांना पाडण्यात आलं असं म्हणत ओबीसी नेत्यांवर भाजपमध्ये जो अन्याय होतो या संदर्भात चर्चा झालीय, लवकरच बैठक घेऊ असं या भेटीनंतर प्रकाश शेंडगे यांनी सांगितलंय. पाहूया. हे जे सारं भाजपमध्ये सुरू आहे, हे भाजपचे देश आतापर्यंत अनेक नेत्यांच्यावर ही पाळी आलेली आहे. आता नाथाभाऊंच्यावर सुद्धा अशी पाळी आलेली आहे की त्यांचं तिकीट कट केलं आणि परत त्यांच्या मुलीला तिकीट देऊन पाडण्यात सुद्धा कार्यक्रम जो आहे तो या भाजपमध्ये केला. हे स्वतः खुद्द खडसे साहेबांनी काल आपल्या माध्यमांच्या नाथाभाऊंना आम्ही आवाहन केलं की नाथाभाऊ आपण या सगळ्या आपण ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या जमाती आहेत यांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे अशी आम्ही विनंती आम्ही खडसे साहेबांनी केलेली आहे आणि त्यांनी मान्य केली. नाथाभाऊ हे ओबीसी समाजासोबत आहेत, ते त्यांच्या रक्तातच ओबीसी आहे, त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नासोबत ते आमच्यासोबत नक्कीच आहे. हे जे सारं भाजपमध्ये सुरू आहे, हे भाजपचे देश आतापर्यंत अनेक नेत्यांच्यावर ही पाळी आलेली आहे. आता नाथाभाऊंच्यावर सुद्धा अशी पाळी आलेली आहे की त्यांचं तिकीट कट केलं आणि परत त्यांच्या मुलीला तिकीट देऊन पाडण्यात सुद्धा कार्यक्रम जो आहे तो या भाजपमध्ये केला. हे स्वतः खुद्द खडसे साहेबांनी